सर्वत्र विद्यार्थी मित्रांनो मग आपण इकोसिस्टीम परिसंस्था हा घटक पाहतो. पृथ्वी ही एक मोठी संपूर्ण इकोसिस्टीम परिसंस्था आहे आणि पृथ्वीवर भू म्हणजे जमीन आणि जल म्हणजे पाणी याचं असमान वितरण झालेलं आहे आणि त्यामुळे पृथ्वीवर दोन प्रकारच्या इकोसिस्टीम्स परिसंस्था आपल्याला आढळतात. मुख्यतः पहिला हा त्यातला प्रकार आहे भू परिसंस्था, त्याला लँड इकोसिस्टीम असं म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे जलीय परिसंस्था म्हणजे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असं म्हणतात. आणि या भू परिसंस्थेचे पुन्हा घटक का पडलेले आहेत, तर जमिनीवर असमान पावसाचं वितरण, तिथलं हवामान, त्याच्यामुळे तिथं असणारे सजीव आणि निर्जीव हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्याच्यामुळे भू परिसंस्था लँड इकोसिस्टीमचे पुन्हा दोन उपप्रकार आपल्याला इयत्ता आठवी सामान्य विज्ञान परिसंस्था या घटकात अभ्यासायचे आहेत. तर भू परिसंस्था लँड इकोसिस्टीमचे दोन घटक आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे गवताळ प्रदेशातील परिसंस्था, ग्रास लँड इकोसिस्टीम. मग ग्रास लँड इकोसिस्टीम म्हणजे काय, तर ज्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी असतं, माफक पाऊस असतो आणि उन्हाळा ऋतू हा खूप मोठा असतो, अशा प्रदेशामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे वनस्पती फार मोठ्या वृक्ष नसतात तिथं आणि मग गवत वाढतं, खुरट्या पद्धतीचं गवत वाढतं आणि मग त्या गवतात वाढणारे सजीव प्राणी, सूक्ष्मजीव किंवा लहान लहान प्रकारचे प्राणी आढळतात, त्याच्यामुळे त्याला गवताळ प्रदेशातील परिसंस्था असे आपण म्हणतो किंवा ग्रासलँड इकोसिस्टीम असं आपण त्याला म्हणत असतो. दुसरा प्रकार आहे जंगलीय किंवा जंगलातील परिसंस्था, फॉरेस्ट इकोसिस्टीम आपण त्याला म्हणतो, ज्यामध्ये मोठे मोठे वृक्ष असतात आणि अनेक प्रकारची हिंस्त्र प्राणी असतात. हे हिंस्त्र प्राणी प्राथमिक भक्षकावर अवलंबून असतात, द्वितीय भक्षकावर, तृतीय भक्षक अवलंबून असतात. अनेक प्रकारच्या वनस्पती, जंगल, मोठे मोठे वृक्ष असतात आणि आपल्या भारतामध्ये गुजरात राज्यामध्ये गीर जे जंगल आहे किंवा अभयारण्य निर्माण केले आहे, याच्यामध्ये सिंहांचं आपण संरक्षण केलेलं आहे की इकोसिस्टीमला मानवामुळे त्याला धोका पोहोचू नये आणि अनेक प्राण्यांचं रक्षण व्हावं. जसं आपण आपल्या रेगुरीला काळवटांचं अभयारण्य आहे की तिथं खुरट्या प्रकारचं गवताळ प्रदेश आहे आणि मग तिथं त्यांचं जे अधिवास आहे तो अधिवास वाढावा आणि त्यांनी अधिक प्रकारामध्ये त्यांची उत्पत्ती व्हावी किंवा त्यांची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून जो सरकार किंवा मानवाकडून जो आता सध्या काळजी घेतली जाते त्याला आपण अभयारण्य असं म्हणतो. तर या भू परिस्थितीमध्ये ग्रासलँड गवताळ प्रदेशातील इकोसिस्टीम आणि दुसरा प्रकार जो आहे फॉरेस्ट इकोसिस्टीम यांचा आपण अभ्यास केला. पुढच्या भागामध्ये आपण जलीय परिसंस्था आणि परिसंस्थेला होणारे उपद्रव मानवामुळे, याच्यामुळे परिसंस्थेमध्ये कोणकोणते घटकांमध्ये बदल होतो याचा आपण अभ्यास करूया. थांबूया, धन्यवाद.